हॅलो फ्रेंड, शंकर बोलजी आमच्या गोंया खातीर. 12 दीस पयलीं बाणास्तारी एक्सिडंट झालो आणि एक्सिडंट सारखो डेडली एक्सिडंट. ह्या एक्सिडंटान आमची 3 गोंयकारां एक्सपायर्ड झाली आणि आमच्या एका पुलीस कॉन्स्टेबलाच्या, पुलीस डिपार्टमेंटातलो एक कॉन्स्टेबल आहा, त्याची आई आणि बाबा एक्सपायर्ड झालो ऑन द स्पॉट. मागीर थोडी जाणां, दोग तीग जाणां आहात ते हॉस्पिटलान आहात, जे आमचे GMC ट्रिटमेंट घेतात, त्यांचे कंडिशन क्रिटिकल आसलेले. आतां अशें आयकूंक येता की पुलिसां कडली केस काडून क्रायमांक दिल्या म्हणून. ओके, सो हांव एक क्वेश्चन मार्क जाता हो की सरकाराक विचारूंक सोदता, पुलीस डिपार्टमेंट सक्षम ना एक्सिडेंटल केसीस सॉल्व करपाक? एक्सिडेंटल केसीस जर हांकां सॉल्व करपाक जायना जाल्यार मागीर हे कसले आनी केसीस सॉल्व करतले? आतां तेन्ना जेन्ना लोक पुलीस स्टेशनाचेर गेलो आणि लोकांनी प्रश्न विचारले DYSP आणि PI, तेन्ना DYSP म्हणपाक लागलो आम्ही त्याला पणजे घडला, PI म्हणपाक लागलो आम्ही त्याला माशेलान घडला. एक मनशाक दोन कडेन कसो तुम्ही धरूंक शकता हो सगळो गोंयकारांक एक प्रश्न पडलो आणि गोंयकार हेचे उत्तर मागता पुलीस डिपार्टमेंटाकडे आणि पुलीस डिपार्टमेंटाकडे हेचे उत्तर ना. कळ्ळें तुका? आणि आमकां जाय त्या पद्धतीन हे इन्वेस्टिगेशन जायना हे दिसता आमकां. लोकांचे म्हणणे आसलेले कितें, ती बायल गाडी चलयताली म्हणून, आणि आतां धरला घोवाक आणि तो जेलीन आसा. ओके, सो आयज प्रश्न कितें उठ्ठा, पुलीस डिपार्टमेंट इनकेपेबल आहा सारखे. हे केसीस, एक्सिडेंटल केसीस जर सॉल्व जायना जाल्यार कसले केसीस सॉल्व जातले? तुम्ही बाकीचे एक्सिडेंटल केसीस सोमते एक दिसा भितून सॉल्व करता मरे. आणि हांगासरूच कित्याक तर ती श्रीमंत म्हणून, बिग शॉट पार्टी म्हणून कितें क्रायमांक दिले, बरी गजाल. सिद्धिनायकाची केस सुद्धा क्रायमांक दिलेली आणि अजून मेरेन क्रायमा कडे ती केस सॉल्व जायना. कित्याक सॉल्व जायना हो एक प्रश्न विचारता. कितें रे गोंयकार प्रश्न विचारता, कित्याक प्रश्न विचारता? तर तुमचे कडे आयज केपेबिलिटी ना हे सिरियस केसीस सॉल्व जावपाची. सिद्धिनायकाचो मर्डर जाल्लो, कितें आयज गोंयान क्रायम रेट इतलो वाडलेलो आसा, रेप, मॉलेस्टेशन, मर्डर, ड्रग्स, प्रॉस्टिट्युशन डेलीचे कशें जाल्लेले आसा सारके. तुमी म्हणटा कितें सांग, आमचे डिटेक्शन रेट बरो आहा म्हणून. अरे पूण क्रायम कंट्रोल कित्याक जायना? अरे आयज जो ज्या पद्दतीन क्रायम वाडला खबर आहा तुका, हेचेर संशय येता. कितें रे, की तुमचे डिपार्टमेंट सारखे चलना म्हणून. आयज जर पुलीस डिपार्टमेंट परत विचारता, पुलीस डिपार्टमेंट सादी एक्सिडेंटल केस सारखी क्लीन एंड क्लियर सारखी सॉल्व करपाक शकना जाल्यार तुमी कितें करतले? सो आमी मागता की जे DYSP ने स्टेटमेंट केलेले, जेका पणजे धरलेलो, आणि जे PI स्टेटमेंट केलेले माशेलान धरलेलो, हेंचेर इन्क्वायरी जावपाक जाय. आणि माझ्या हिसपान जाल्यार असले ऑफिसर आहात ते सस्पेंड जावपाक जाय. कित्याक सांग, अशी दोन स्टेटमेंटां जावंक शकना. कळ्ळें तुका? जर आयज जर सपोज ही हलगर्जीपणां आमच्या गोंयांत जर जावंक लागली आणि डेट टू पुलीस डिपार्टमेंटांनी बीन अशी, कळ्ळें तुका, फुडें न्याय कोणा कडेन मागपाचो आमी आणि कोणा कडेन हें करपाचें? अरे जेन्ना 20 वर्सां पयलीं एक कॉन्स्टेबल सुद्दां केस हँडल करतालो, हेची एक्सिडेंटल केस हँडल करतालो न्हू, एक कॉन्स्टेबल ती केस सगळी हें करतालो आणि कंप्लेंट फायल करतालो. आयज तुमी आख्खे डिपार्टमेंट लागून तुमचे कडेन सॉल्व जायना मरे, सॉल्व जायना तुमचे कडेन. म्हटल्यार आयज होम डिपार्टमेंट खंय तरी फेल जाला. तेतून आनी एक एक IPS एका चेडवाची फकाणां करता म्हणून हितून डिस्को पबान काय खंय तरी सस्पेंड जाता. आतां हें कितें, पुलीस डिपार्टमेंटान हें सोंपता आणि येदे मोठे टॉप लेवल ऑफिसरांनी हें अशें करप, हें सोंपता? कितें हो एक क्वेश्चन मार्क. आणि गोंयकार आयज कन्फ्यूज जाल्लेले आसा. कितें आयज गोंयकार पुलीस डिपार्टमेंटाक प्रश्न विचारता हें अशें कित्याक चल्लां म्हणून. आणि CM आयज गोंयच्या लोकांक जाप दिवपाची गरज आसा. देव बरें करूं.